नमस्कार महाराष्ट्र, मी रोहन गुजर आणि तुम्ही पाहता बियॉन्ड थॉट्स, म्हणजेच विचारांच्या पलीकडले। मित्रांनो, कार्यक्रम सुरू होऊन जास्त दिवस झाले नाहीत, पण तुमची पोचपावती मात्र येऊ लागली। सरतेशेवटी तुमची पसंती महत्त्वाची। हा कार्यक्रम करताना मलाही आनंद होतोच आहे। अहो, कलेसोबतच सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक, शारीरिक पातळीवर विचारांच्या पलीकडे जाणाऱ्याच अनेकांची या निमित्तानं भेट होते। अहो, सकारात्मक विचारांना परिश्रमाची जोड देणाऱ्या दिग्गजांना भेटल्यामुळे आपल्यामध्ये गरुड झेप नसली तरी निदान एखादी घारझेप घेण्याइतकं चैतन्य नक्कीच निर्माण होतं। सध्या मी बराच चैतन्यमय झालो आहे बरं का मंडळी। अहो, विचारांच्या पलीकडले म्हणजे नेमकं काय असा प्रश्न तुम्हाला पडला आहे? तुम्हाला पडला नसेल तरी नवीन प्रेक्षकांना नक्कीच पडला असणार आहे। त्याचं साधं उत्तर दे, बाबा आमटे यांनी आनंदवन उभारलं। समाजसेवेचा जो हिमालय त्यांनी उभारला त्याला तोड नाही आहे मित्रांनो। अहो, एकटा माणूस काय करू शकतो हे त्यांनी दाखवून दिलं। तर वेगवेगळ्या क्षेत्रातली अशीच एकटी माणसं तुम्हाला आमच्या मंचावर भेटतील, तुमच्याशी गप्पा मारतील, त्यांचे अनुभव आपल्यासोबत शेअर करतील। बाबांसारखी तळागाळातील आदिवासी लोकांसाठी काम करणारी अशी अनेक माणसं आहेत, त्यातीलच दोन व्यक्ती आज आपल्यासोबत आपल्या या कार्यक्रमात असणार आहेत। अहो, त्यांनी फक्त आदिवासी समाजाचं राहणीमान उंचावण्यासाठी प्रयत्न नाही केले आहेत, तर आदिवासी कलेला जागतिक बाजारपेठेत स्थानसुद्धा मिळवून दिलं आहे। ते कोण आहेत, त्यांनी नेमकं काय केलं आहे हे तुम्हाला मी सांगणारच आहे। ऍक्च्युली मी सांगणार नाही आहे, तुम्ही स्वतः पहा। काय मंडई, फिटलं ना डोळ्यांचं पारणं? बरं, हे कुणा एका कलाकारानं साकारलेलं नाही आहे, हे कलाकारांचं गाव आहे। इथला प्रत्येक जण वेगवेगळ्या कलेत निपुण आहे। आता एखाद दुसरं शिल्प, चित्र वगैरे उभं करणं ठीक आहे हो, पण सरळ सरळ कलाकारांचं गाव उभारण्याची ही संकल्पना आहे की नाही विचारांच्या पलीकडली? तसं हे लौकिक अर्थानं गाव नाही, एक समाजसेवी संस्थाच आहे। पण छत्तीसगड, गडचिरोली भागातली आदिवासी कलाकारांसाठी ही जागा एखाद्या गावासारखीच आहे। चला तर मंडळी, जाणून घेऊया हे सगळं घडलं कसं। स्वागत करूया आपल्या आजच्या पाहुण्यांचं, मंदाकिनी माथुर आणि सुरेश पुंगाट यांचं। सर, मॅडम, प्लीज प्लीज वेलकम, या। नमस्कार नमस्कार, प्लीज हॅव अ सीट सर, प्लीज। मंदाकिनीजी, सुरेशजी, तुमचं खूप खूप स्वागत आमच्या बियॉन्ड थॉट्स विचारांच्या पलीकडल्याच्या विचार मंचावर। आत्ताच आम्ही तुमची एव्ही पाहिली आणि आत्ता आम्ही बघतो, तर हे सगळं बघून आणि मगाशी जे काही मी आमच्या मंडळींना सांगितलं, आमच्या प्रेक्षकांना सांगितलं, आम्हाला खूप प्रश्न पडलेत।
तर मी प्रश्न विचारू तुम्हाला. हो नक्की. मंदाकिनीजी, तुम्ही मूळच्या ग्वाल्हेरच्या आणि काम सगळं पाचगणी, तर तुमचा हा जन्मभूमी ते कर्मभूमी हा प्रवास नेमका झाला कसा? मला वाटतं माझं पाचगणीशी काही पूर्वजन्माचं नातं असेल. कारण माझा जन्म झाला नेपाळ काठमांडू, माझ्या आई नेपाळच्या. अच्छा. आणि वडील मराठा, पण ग्वाल्हेरला, म्हणजे मला वाटतं पानिपतच्या थर्ड वॉट बॅटल ऑफ पानिपत पास तिथेच सिंधियाज बरोबर ग्वाल्हेरमध्ये. अच्छा. आणि मग काहीतरी पाचगणीचं असेल जरूर, नाहीतर मी मग लग्नानंतर मुंबईला आले. बरोबर. सगळं कॉलेज वगैरे दिल्ली, आणि मग पाचगणीला आम्ही, मी आणि माझे हजबंड अतुल, आम्ही निश्चय केलं की पुष्कळ झालं आता शहरात हे करायचं, आणि पाचगणीत असं सहज जाऊन बघून, आणि मग निश्चय केलं की जर नाही जमलं तर परत आम्ही मुंबईला येऊ. ते ऍडव्हर्टाइजमेंट पण पाचगणीच का? पाचगणी एकदा आम्ही असंच फिरायला गेलो होतो. माझे फादर इन लॉ ते रेल्वेज मध्ये होते, तर रेल्वे रेस्ट हाऊस मध्ये, तर आम्हाला ती जागा खूप आवडली आणि इथे आलो. सुरेश सर, तुमचा प्रवासही फार उत्कंठावर्धक आहे असं मी ऐकलंय. तुम्ही गडचिरोली आणि तिथून पाचगणी, तुम्ही पाचगणीला कसे पोहोचलात? माझा जे जन्म झालाय लोकबिरादरी प्रकल्प हेमेलकसामध्ये, बाबा जे बाबा आमटेत त्यांच्या आश्रमामध्ये, लहानपणापासून त्यांचं सानिध्यात राहून त्यांचं एक मोठा एक प्रेरणा आम्हाला मिळाली. आमचे ते म्हणजे लहानपणापासून मनातच होते ते बाबा ज्या पद्धतीने कुष्ठरोगांसाठी जे हातभार लावले ते सगळ्यांनाच माहिती आहे. प्रेरणा मला तिथनंच मिळाली. ओके. हो. आणि आर्ट बॅकग्राऊंड बाबांकडनं मिळाली. त्यानंतर माझं 12वी झाल्यानंतर मी हळूहळू बाहेर निघायला लागलो. पैसे पण कमवायचे होते. पैसे कमवताना मग मला एडिनबर्गला पाठवले. महाराष्ट्र स्टेट गव्हर्नमेंटने एडिनबर्ग लंडनला पाठवले 2000 मध्ये. सो तिकडनं आल्यानंतर मला पाचगणीचं ऑफर मिळालं. एक नामांकित स्कूल संजीवन विद्यालय पाचगणीमध्ये, शशिताईने बोलवले की तुम्ही आमच्या मुलांना ट्रेनिंग घेऊ शकता का म्हणून. सो मी ऍक्च्युली 15 दिवसासाठी आलेलो पाचगणीमध्ये मुलांना ट्रेनिंग देण्यासाठी. म्हणजे ते वर्कशॉप होतं? वर्कशॉप होतो. ओके. 15 दिवसाची ट्रेनिंग झाल्यानंतर लगेच शशिताईने म्हटलं की तुम्ही इथं जॉब करू शकता का. सो इमिजिएटली मी जॉबचं ऑफर मी एक्सेप्ट केलं. पण तुम्ही एकमेकांना कधी भेटलात? आणि हे देवराई आर्ट विलेज ही कॉन्सेप्ट नक्की कोणाची, ती कोणी कोणाला सांगितली आणि त्याची सुरुवात कशी झाली, प्लीज आम्हाला त्याच्याबद्दल सांगा. ऍक्च्युली हा शाळेतच. सो मी त्याच संजीवन विद्यालयामध्ये जात होते ॲज अ रिसोर्स पर्सन. ओके. आणि तिथेच माझी भेट मग सुरेश सरांची, आणि त्याचवेळी आम्ही जागा जिथे आता देवराई आर्ट विलेज आहे ते 2 एकरची जागा आहे ती घेतली होती. आणि तुम्ही घेतली होती? हा. अच्छा. आम्ही घेतली होती आणि आम्ही आपलं घर बांधलं तिथे. अच्छा. आणि तिथे एक उंबराचं झाड आहे जुनं. तुमची भेट शाळेत झाली? शाळेत झाली. मग सुरेश सरांशी बोलताना मला कळलं की हे जे कला, जे मेटल क्राफ्ट आणि बॅम्बू क्राफ्ट, सुरेश सरचं बॅम्बू क्राफ्टमध्ये जे जितकं ते करतात ते एक विशेष प्रकारचं जे आहे विविंग ऑन सॉलिड हे वूड मध्ये, तर त्यांनी अशी इच्छा व्यक्त केली की इथे आपण त्यांना असं जागा, कॅन वी क्रिएट अ स्पेस फॉर आर ट्रेडिशनल आर्ट्स. सो आय वॉज मोर दॅन थ्रिल्ड, बोथ अतुल अँड आय. सो अंडर द उंबर ट्री सुरू झालं काम. त्याच उंबराच्या झाडाखाली एक आम्ही एक असं ह्याच्या बुत्रासारखं केलं होतं. पण मग तुम्हाला ती जागा बघितल्यानंतर असं झालं का आपण इथे काहीतरी सुरू करायला? नाही, आम्ही ऑलरेडी अगोदर विचार केलेले होते की एकतर लोकांना, आपल्याला आपल्या लोकांसाठी काहीतरी करायचं आहे. बरोबर. आणि त्या जागेमध्ये पण आपल्याला एक आर्टचंच काहीतरी विशेष काहीतरी म्हणजे कार्यभार करायचं होतं आम्हाला. आणि शिवाय हे जे आर्ट आहे लुप्त होत होती. 2-4 लोक फक्त ते कामं करायचेत. प्रत्येक जे भावंडे त्यांचं अंगामध्ये काही ना काही गुण होतं, पण ते बाहेर कसं आणायचं? मी शाळेमध्ये शिक्षक असताना मी बाहेर जाऊ शकत नाही. बरोबर. तेच मी सांगितलं आणि लगेच मॅमनी ऐकून घेतलं की नाही आपण सुरुवात करायचं आहे कसे करून.
पण त्याच्याविषयी आपण बोलणारच आहोत, आपण सगळे जाणून घेणार आहोत. मित्रांनो, देवराई आर्ट विलेज हा कलेचा खजिना आहे, तो उपसायला थोडा वेळ लागणारच ना. कुठेही जाऊ नका, घेऊया आपण छोटीशी विश्रांती. बघत राहा बियॉन्ड थॉट्स, विचारांच्या पलीकडली. महाराष्ट्र, तुमचं पुन्हा एकदा स्वागत बियॉन्ड थॉट्स विचारांच्या पलीकडलेमध्ये. आज आपल्यासोबत आहेत देवराई आर्ट विलेजचे सर्वे सर्वा सुरेश पुंगाटीजी आणि मंदाकिनी माथुरजी. मी मगाशी तुम्हाला म्हटलं की देवराई आर्ट विलेज म्हणजे कलेचा खजिना आहे, आपण त्याचा थोडक्यात मागोवा घेऊया. एव्ही प्लीज. क्या बात आहे. मग तुम्हाला दोघांनाही विचारायचं आहे की तुम्ही मगाशी म्हणालात की तुम्ही एकमेकांना भेटला, तुम्ही देवराई आर्ट विलेजची कॉन्सेप्ट सांगितली, ती तुम्हाला दोघांनाही आवडली. पण कॉन्सेप्ट आवडली आणि काम सुरू झालं हे बोलताना जेवढं सोपं वाटतं तेवढं ते कठीण असतं. तर तो एक्झॅक्टली स्ट्रगलिंग पिरियड तुमचा काय होता आणि काय काय अडचणींना तुम्हाला सामोरं जावं लागलं त्याबद्दल आम्हाला ऐकायला आवडेल. अडचण सगळ्यात महत्त्वाचं अडचणी मी फक्त फायनान्शियल नाही म्हणू शकत. बर, एक सपोर्टिंगचं आवश्यकता आहे. आमची टीचरांचं आणि आज आमचं जे बॉन्डिंग आहे ते बिगिनिंगलेस बॉन्डिंग एकदम स्ट्रॉंग होतं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या लोकांपर्यंत पोहोचून त्यांना कन्व्हिन्स करणे हा खूप मोठा एक जबाबदारी आणि जोखीमदारीचं काम होतं. ते सर सुरेश सर आदिवासी कम्युनिटीतले आहेत म्हणून ते त्यांना कन्व्हिन्स करू शकले, आणि नाहीतर देवराई आर्ट विलेजची कल्पनाच राहिली असती, मूर्त स्वरूप दिलंच गेलं असतं. आणि फायनान्शियल ते तर आहेच, पण आम्ही फार लहान प्रमाणात सुरू केलं आणि मेन फोकस होत एक्सपेरिमेंटेशन. आणि ही परंपरा जी आहे त्याचे काही त्याला पुढे कसं न्यायचं, इव्हॉल्विंग ट्रेडिशन म्हणजे तेच, ते झेरॉक्स कॉपी बनवून चालणार नाही, ते निर्जीव होत आलंय, त्याच्यात परत कशी जान फुकायची. बरोबर, कारण भारतची जी संस्कृती आहे ती जिवंत संस्कृती आहे. आणि ते काय इजिप्शियन ममी सारखं त्याला म्युझियम मध्ये ठेवता येत नाही. अँड इफ इट इज अ लाईफ इट हॅज टू इव्हॉल्व, नाहीतर ते मग कानरूप बदलली पाहिजे असं तुमचं म्हणणं होतं. हा, सगळ्यात पहिले तर हेच देवराई रॉक ढोकरा हे एक आयडिया आली की मी तुम्हाला विचारणारच होतो, कारण देवराई रॉक ढोकराबद्दल बरंच मी सुद्धा ऐकलंय, तर हे नक्की काय आहे? तर देवराई रॉक ढोकरा म्हणजे हे फ्युजन ऑफ स्टोन अँड ब्रास. हे आपण दगड दिसतंय काळा, जो काळा रंग आहे तो दगड आहे, तो दगड आहे. आणि हे पितळ, तर हे जे पितळ आहे ते अगोदर मेणानी करून. पण काय माझे डोक्यात असं एक इच्छा आली की आपल्याकडे हे पितळेचं काम तर होतच आहे आणि दगड पण आहेत आणि दगडचे मूर्ती बघितले आहेत, पितळेचे मूर्ती पण भरपूर आहेत कला आपल्या देशात, तर दोघांचं मिश्रण करून होईल का? या दोन गोष्टींचं तुम्ही फ्युजन केलं म्हणजे. हा, तर मग आमची पूर्ण टीम सुरेश सर आणि बाकीचे आम्ही तीन वर्ष कोणतं दगड उपयुक्त ठरेल, तीन वर्ष तुमचं रिसर्च सुरू होतं.
कारण हे जर सॉफ्टवेअर दगड घेतलं मार्बल सारखं तर ते फुटतं बरोबर, आणि मग भट्टीत कसं त्याला ते कुठल्या टेम्परेचरला करायचं, येस ह्याला टेम्परेचर किती लागतं ते फाइंड आउट केलं. आणि स्टोन कुठलेही चालणार नाही, पेबल्स रिव्हर पेबल्स होते, बेसॉल स्टोन आहे हे संपूर्ण. अच्छा. आणि शिवाय कास्टिंगला लागणारा जो मटेरियल आहे स्पेशली माती, आता माती सुद्धा तेच बॉन्डिंग आहे, कृष्णा रिव्हरचं आणि मातीचं एक काहीतरी नातं आहे. बरोबर आहे. आम्ही जे शोधून काढलं स्टोन हे कृष्णा रिव्हर महाबळेश्वर मधलं, कृष्णा नदी. अच्छा. आणि याला लागणारा जो माती आहे ते भामरागड तालुक्यातली आहे, ती गडचिरोली स्थिती आहे. अरे बापरे. कारण आम्ही करून बघितलं ते मोल्ड्स मध्ये क्रॅक्स येत होते. क्रॅक्स येत इथे आपण एव्ही मध्ये बघितलं असेल, एक जे मोठं नंदी आहे ते कधी कधी क्रॅक्स आला तर सगळं वितळलेलं पितळ बाहेर निघत. तर ते स्पेशल माती पाहिजे. तर आम्ही आता गडचिरोलीच्या गावातनं येते. तुमची ही कलाकुसर ही कलाकारी तुम्ही लोकांपर्यंत कशी पोहोचवली, तुम्ही बरीचशी प्रदर्शनं भरवता, त्यावेळेला तुमचा रिस्पॉन्स लोकांचा काय असतो? एक्झिबिशनला गेलं की रिस्पॉन्स छान असतो, लोकांना खूप आवडतं. पण काय होतं की कधी बघतात की हे असं कसं शक्य आहे, स्टोन आणि ब्रासमध्ये काहीतरी चिटकवलं असं वाटतं. पण प्रत्यक्षात जेव्हा लोक जेव्हा देवराईला व्हिजिट देतात, व्हिजिट दिल्यानंतर आमचं इथं एक ठरलेलं असतं कंपल्सरी सगळ्या आर्टिस्ट लोकांनी जे बाहेर कोणी गेस्ट आले की त्यांना एक्सप्लेन करतात. एक्सप्लेन केल्यानंतर त्याचा जो व्हॅल्यू आहे ते लोकांना पण कळते, ऍक्च्युअली रियालिटी आहे ते. हो, याच्यासाठी इट्स अंडर पेटंट प्रोसेस. हो, आम्हाला वाटलं नव्हतं की आम्ही पहिल्यांदा करतोय. तर आता पेटंट सगळं झालंय त्यांचं, अँड वी आर वेटिंग टू गेट आवर. पण ही गोष्ट तशीच आहे ज्याचा तुम्हाला पेटंट करणं भाग आहे. भाग आहे, साधारण 5,000 वर्षांची मेहनत आहे. सर, मला तुम्हाला विचारायचं की तुमचं मेटलचं नंदी ह्याची खूप चर्चा ऐकली आहे, तर त्याचं काय वैशिष्ट्य आहे? ते खूप मोठं वैशिष्ट्य आहे. आम्ही आमचं लाईफ म्हणजे असं स्वप्नात आम्ही असं कधी विचार पण केलेलं नव्हतं की आपण त्या लेवलपर्यंत जाऊ शकू. साधारण ते 800 to 900 किलोचा एक नंदी 1 पीसमध्ये बनवू शकू म्हणून. किती 800 to 900 kg 900 किलोचा नंदी. हां, बाप रे. आणि असे बिगिनिंगला आम्ही सुरुवात केलं, ऑर्डर आला हिंदू कॉलेजमधनं. हां. सो जस्ट हिंदू कॉलेज दिल्ली युनिव्हर्सिटी. अच्छा, ओके. तिथून तुम्हाला ऑर्डर मिळाली? ऑर्डर मिळाली. म्हणजे सगळ्यात मोठी ऑर्डर आमची ती इतकी मोठी नंदी बनवायचं आणि इतका मोठा. पण ते सुरू करण्यापूर्वी तुमच्या मनात भीती होती का की हे कसं होणार आहे, काय होणार आहे, प्रश्न होते का खूप? भीती नव्हती, भीती पण एक एक्सपेरिमेंट होतं. आणि इतका मोठा पीस रॉक ढोकऱ्यामध्ये बनवणं आणि आमच्यासाठी खूप मोठं चॅलेंजिंग होतं. खरं, एक चॅलेंज कम्प्लीट केल्यानंतर आपल्याला असं वाटतं की आता काहीतरी वेगळं चॅलेंज तर मिळालं पाहिजे. आता बघा, आता तेच रॉक ढोकऱ्यामध्ये आम्ही हे कोरून पण आता करतो, म्हणजे थोडं बेसिक शेप. तर ह्याने मग एक वेगळंच लुक आलंय. हे जे दिवा आहे हे पण दगडाचं आहे, पण हे कोरलेलं दिवा आहे दगडाचं आणि ह्याच्यावर हे पोपट बनवलेत. So, traditional theme, but taking it forward and according to needs and taste, modern taste. हा वटवृक्ष असाच फुलावा बहरावा अशी आमची इच्छा आहे. मित्रांनो, तुम्ही कुठेही जाऊ नका, आपण घेऊया छोटीशी विश्रांती. अजून खूप देवराईतली पानं आपल्याला उलगडायची आहेत. बघत राहा बियॉन्ड थॉट्स, विचारांच्या पलीकडले. मंडळी, तुमचं पुन्हा एकदा स्वागत बियॉन्ड थॉट्स, विचारांच्या पलीकडलेमध्ये. आज आपल्यासोबत आहेत सुरेश पुंगडेजी आणि मंदाकिनी माथुरजी. मला तुम्हा दोघांनाही विचारायचं आहे की गडचिरोलीमध्ये तुम्ही काही उपक्रम करताय का? हो, देवराय आर्ट विलेजचं एक दुसरं ब्रांच आम्ही जसं ओपन केलंय. अरे वा, पण तिथे कसा प्रतिसाद मिळतोय तुम्हाला? छान प्रतिसाद आहे, एकदम खूप जबरदस्त आहे. फक्त काय, आम्ही ह्याच्यासाठी सुरुवात केलेली कारण की पाचगणीला सगळ्यांना घेऊन येऊ शकत नाही आणि फार लांब पण पडतं. त्याच्यासाठी चला, एक भामरागडमध्ये एक सेंटर असायला पाहिजे जे जवळपासचे जे मुलं मुली आहेत त्यांना आपण ट्रेनिंग देऊ शकू, किंवा त्यांना त्यांचं जे स्वतःचं आयडेंटिटी आहे एक कलेच्या माध्यमातून ते आम्ही ते प्रयत्न करून राहिलो त्यांच्यासोबत. प्लस ट्रेंड जे झालेले कलाकार आहेत ते तिथे शिकवतात. तर ते काय शिकवायचं, क्वालिटी कंट्रोल कसं,
आणि बॅम्बू क्राफ्ट स्पेशली गडचिरोलीमध्येच, कारण तिथे रॉ मटेरियल अवेलेबल आहे. बॅम्बू क्राफ्ट पाचगणीमध्ये आम्ही इतकं करत नाही, इथे फक्त तुंबा आणि वूड क्राफ्ट करतो, पण गडचिरोलीला बॅम्बू क्राफ्टवर जोर आहे आणि वूड क्राफ्ट पण. पण तिथेही तुम्हाला उत्तम प्रतिसाद मिळतोय, म्हणजे प्रतिसाद तिथे सुद्धा एकदम छान प्रतिसाद आहे. आता इथपर्यंत तुम्ही आलात, तुमचा काही बेंचमार्क ठरवला असेल कदाचित, तो तुम्ही त्याच्यात तुम्ही जवळ असाल, पण फ्युचरमध्ये तुमचे काही गोल्स आहेत का? जसं आता तुम्ही ह्या सुंदर वास्तूचीकडे सुरुवात केलेली आहे, तुम्ही त्याचं पेटंट करता आहात, पण अजून असे काही तुमचे फ्युचर गोल्स आहेत का की मला हेही करायचं आहे, आम्हाला तेही करून बघायचं आहे? असं तर बघितलं तर खूप अशा गोष्टी म्हणजे त्याला अंतच नाही. पण खरं आहे, कलाकाराच्या कलेला अंत नसावा. अंत नसावा, पण तरी तुम्हाला असं काही आहे जे तुम्हाला या मंचावरनं लोकांना सांगायचं आहे की तुमच्या डोक्यात असे काही प्लॅन्स आहेत? मी मला असं वाटतं की एक आमच्या आदिवासी जे कला आणि आदिवासी जे कलाकार आहेत, कला आहेत आणि आपले जे बांधव आहेत, त्यांच्यासाठी मला सांगू इच्छितो मी, एक आपल्या लोकांसाठी एक मोठा प्लॅटफॉर्म मिळालेला आहे. आता या प्लॅटफॉर्मला कितपर्यंत आपण पुढे घेऊन जायचं आहे, कुठपर्यंत अंत नाही जाय, पण देवराई आर्ट विलेजला घेऊन सगळ्यांना मी एक आवर्जून सांगतो आहे की आज रोजगार नाही आहेत आमच्या भागामध्ये, रोजगार नाही आहेत, पण कलेच्या माध्यमातून आपण रोजगार देण्याचा प्रयत्न करतो आहे, एक ओळख, एक नवी दिशा देण्याचा प्रयत्न करतो आहे. आता मला तुम्हा दोघांनी विचारायचं आहे की ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये असा कुठला एखादा क्षण आहे का, की असा कुठला मोमेंट आहे का ज्या क्षणी तुम्हाला असं वाटलं की इसके लिएही मैंने इतना स्ट्रगल किया आहे, असं कधी घडलं आहे की हा हे जे घडलं ते फारच छान घडलं असं कधी वाटलंय? माझ्यासाठी तर ते आह मोमेंट वॉज की जेव्हा आमचं रॉक ढोकरा सक्सेसफुल झालं. कारण असं वाटलंच नव्हतं की आम्ही काहीतरी विशेष केलं आहे, पेटंट मिळेल कल्पनाच नव्हती, ते साधं असंच होत गेलं. सर, तुमची एखादी अशी मोमेंट? माझं मोमेंट ॲक्च्युली ही जी ट्रेडिशनल आर्ट आहे, ट्रेडिशनल आर्ट आणि जे आर्टिस्ट यांना शोधता शोधता किंवा त्यांच्यासाठी विचार करता करता टीचरांचं जे कल्पना आहे त्या कल्पनासोबत जे आम्हाला नवीन जे दिशा मिळाली स्टोन अँड ब्रास हे शिकवणं, फक्त ट्रेडिशनल शिकून चाललं नसतं, पण आता जी ही जे देवराय रॉक ढोकऱ्याचे जे जन्म झालं आहे, ज्या ठिकाणी जन्म झाला आहे, जे मॅमने कल्पना मांडलेली, ते सक्सेसफुल झालं आहे, ते सगळ्यात महत्त्वाचं मग आमचं आर्टिस्ट लोकांसाठी एक खूप मोठं एक क्षण आहे. शिवाय आणि सगळ्या आर्टिस्टकडनं मी आता एक हे करते, प्रत्येक आर्टिस्टला वाटते की एक माझा काहीतरी ओळखी असायला पाहिजे, मी कोण आहे, ते ओळख किंवा ते जे स्वतःचं आयडेंटिटी आहे देवराय आर्ट विलेजकडनं सगळ्यांना ते मिळालेली, ते मला सांगावंसं वाटतं. ते क्या बात है, क्या बात है, क्या बात है, क्या बात है. मंदाकिनी मॅम, सुरेश सर, तुम्ही इथं आलात आमच्या या विचार मंचावर, आलात बियॉन्ड थॉट्स विचारांच्या पलीकडलेच्या, आणि तुमची ही युनिक कला मी म्हणेन, कारण हे मला असं वाटतं की जगात तुम्हीच पहिल्यांदा अटेम्प्ट केलं, तुम्ही 3 वर्षाचा स्ट्रगल केला, त्यानंतर आता त्याचं पेटंट होत आहे. सर, तुमच्या ज्या काही अपेक्षा आहे देवराई विलेजकडनं, मॅम तुमची जी काही स्वप्न आहेत ह्या देवराई आर्ट विलेजला घेऊन, ती लवकर करच पूर्ण होऊ देत असे आम्ही सगळेच, म्हणजे सह्याद्रीबाईंनी आमची अख्खी टीम, अख्खा महाराष्ट्र, आणि जर इतरही कुठे कार्यक्रम बघितला गेला तर ते सगळे लोक, मला असं वाटतं की आम्ही सगळेच तुमच्या पाठीशी आहोत, कारण तुम्ही फक्त तुम्ही आर्ट क्रिएट करत नाही आहात, तर तुम्ही आदिवासी लोक, त्यांचं सबलीकरण, तिथलं आयुष्य, त्यांना एक नवीन आयुष्य देऊ पाहताय, तर हे खूप मोठं कार्य आहे, हे खूप मोठं समाज प्रबोधनाचं कार्य आहे, मी असं म्हणेन. त्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि तुमचे खूप आभार, तुम्ही इथं आलात आणि तुमचे सगळे विचार, तुमची कला आमच्या सगळ्यांसमोर ठेवलीत, आमच्यासोबत शेअर केलीत. थँक्यू सो मच. थँक्यू. तर मित्रांनो, मंदाकिनीजी आणि सुरेशजींचा विचारांच्या पलीकडला हा प्रवास कसा सुरू झाला आणि तो कुठं जाणार आहे हे तुम्हाला कळलं असेलच, तरी तुमच्या मनात काही प्रश्न असतीलच, तर जेव्हा पाचगणीला जाल तेव्हा देवराई आर्ट विलेजला नक्की भेट द्या. तर आता वेळ झाली आहे तुम्हा सगळ्यांचा निरोप घेण्याची, पण निरोप घेण्यापूर्वी एक महत्त्वाचं, अहो जर तुमच्या माहितीत असे कोणी विचारांच्या पलीकडले कलाकार असतील तर ताबडतोब आमच्याशी संपर्क साधा. आमचा मेल आय डी आहे beyondthoughts2021@gmail.com.
आणि आमचा व्हॉट्सअप नंबर आहे 9137522457. त्याचबरोबर आमची सोशल मीडिया अकाउंटसुद्धा आहेत जिथं तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता. मित्रांनो, तुम्हाला हा एपिसोड आवडला असेल तर नक्की लाईक करा, अहो इतरांसोबत शेअरसुद्धा करा आणि आमचं चॅनल दूरदर्शन सह्याद्री सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मंडळी पुन्हा भेटूया एका नव्या अवलियासोबत ह्याच कार्यक्रमात ज्याचं नाव आहे बियॉन्ड थॉट्स, विचारांच्या पलीकडले. तोवर बघत रहा DD सह्याद्री.